काय चाललंय? हा काय चाललंय? काय चाललंय? मेसेज वाचते मी, लाईट घेतली आम्ही मध्ये फोटो, प्रीताची लाईट गेली होती कर्जाची, तर त्याची लाईट घेतलेली आहे. ठीक आहे, तुमचं काय चाललंय मग? आता माझं चाललंय चपात्या करायचा, मोबाईल बघायचा, तर मी तवा तापतोय, तर थांबले मी थोडीशी. का तवा तापसत? बर, जाळ दोले ना. ओके, तर आज खाते पिते घरचा तवा आहे. अरे वा, आपल्याला लोक असे म्हणतात. म्हणजे मला तरी म्हणत होते की किती झाडे नाही का, किती झाडे असे तसं आहे, तर मग मला सांगायचं त्यांना की मी खात्या पित्या घरचे आहे का? नाही हो, आम्ही खात्या पित्या घरचे. तू तू नाही एवढे झाड, पण मी नाही. आता झाले की झाड जोड नाही का, आता खात खावं लागतंय म्हणून हाय झाड. आणि एकच मिनिट बोला. तर आहेत आपण खाते पित्या घरचे, तुम्हाला माहिती आमच्या घरात रोज नॉनव्हेज असते. हा पण आता मी जरा उतरले का, कारण मी नॉनव्हेज नाही खाते. आता महिनाभर होत आलं, हो तब्येत डाऊन झाली, तब्येत डाऊन मी जाड झाले. नाही ग, नाही खात जा उलट, तुला उलट खायची गरज आहे. पण मी पाठीमागून असं का दिसतो माझं सोबत उठलं, एवढं बॅक साईड सगळीच वाढली, पुढून हँड दिसतून पाठीमागून ते ड्रेस घातलं असं नाही का, जाडी बाई कशी दिसते तशी दिसते. तर चला आज काय भाजी बनवायची? आज स्पेशल भाजी, स्पेशल स्पेशल संडे स्पेशल, संडे स्पेशल. तर खूप मज्जा येणार आहे जेवायला आज, खूप मज्जा सगळ्यांनाच जेवायला मज्जा येणार आहे आज, खूप छान वाटणार. स्पेशल तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावायला नंतर मला कळणार आहे आज भाजी काय काय बनवलेलं आहे. आणि तुम्हाला असतं का रोजचं भाजीचं टेन्शन? नक्की सांगा कमेंटमध्ये, कारण आम्हाला सारखं भाजीचं टेन्शन असतं की काय करायची काय करायची. आणि हा ना आमचाच एकट्यांचा प्रश्न आहे, सगळ्यांचा प्रश्न आहे काय करायची भाजीला. किती काही असलं, किती काही असं शेतकरी जरी असलं तरी भाजीला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. तर आम्हाला पण मोठा प्रश्न आहे काय भाजीला करायचं. काय हो तर चला आता बघूया काय भाजीला करायचं. Thank you.
आता इथं भाकरी मस्तपैकी अशी फुगलेली दिसते तुम्हाला. रुपालीने भाकरी बनवल्या आहेत, मी आता भाजी बनवणार आहे. तर छानपैकी मस्त भाकरी फुगलेली आहे. इथं वेदान खेळून आलेला आहे, घाम घाम झाला आहे, त्याच्यामुळं मग मी त्याचं थोडंसं लाड करते, घाम थोडंसं त्याचा पुसते. तर माझा म्हणण्याचा असा उद्देश आहे की आता आम्ही इथं दोघंजणं बोलतो आहे, कारण तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आमचा पगार जो आहे तो लेट होतो आहे, लेट म्हणण्यापेक्षा बंद केलेला आहे. त्यांनी धमकी दिलेली होती अगोदर, तर हे तुम्हाला माहितीच असेल. आणि आता 2-3 महिने झाले आमच्या घरात पगार नाही, त्याच्यामुळं खूप असं टेन्शनचं वातावरण आहे आमचं. आम्हालाच माहीत असतं की घरात काय परिस्थिती आहे आणि कसं असतं ते. पगार नसल्यावर खूप वाईट असतं, म्हणजे का फक्त काम करा आणि पगार तर नाही, किती म्हणजे मनाचं खच्चीकरण होतं आहे. माझं एवढं नाही पण जे करते त्यांचं किती मनाचं खच्चीकरण होतं असं, उदाहरणार्थ माझ्या मिस्टरांचं. तर आम्ही त्याच विषयावर आता बोलत होतो, कारण घरात खूप टेन्शन आहे आणि ते बघून आम्हाला खूप टेन्शन आहे. तर ज्या घरात ज्या मुलाचा पगार येत नाही किंवा जो मुलगा पैसे देत नाही त्या घरात त्याची व्हॅल्यू तर कमी होतेच, पण त्याच्या बायकोची पण व्हॅल्यू कमी होत असते. आणि कोण किंमत नाही देत दोघांना पण. जे लोक जास्त पैसे देतात, जास्त पगार देतात, त्या मुलाला घरात जास्त तेवढाच मान असतो आणि तेवढंच त्याच्या बायकोला पण मान असतो. बाकी काय, आता खूप वेगळी सिच्युएशन आहे. देव करो ही सिच्युएशन कधी कोणावर येऊ नये. आणि कधी एवढं लाचार कधी झालं नसेल एवढं माणूस एवढं आत्ता होते. आपल्याच घरातल्यांच्या ह्याच्यामध्ये वागणुकीमध्ये बदल पडताना बघितलेले. तर आत्ता जाऊ दे, देवाकडे प्रार्थना करते की लगेच लवकरात लवकर ही जी आमची परिस्थिती ती लवकर बदलू दे आणि लवकर आमचा जो पगार आहे तो मिळू दे. तर आता मी भांडे घासलेले आहेत, रुपाली भांडे घासत असते पण तिचं बाळ रडत असल्यामुळे मी भांडे घासले आणि तिला तेवढीच मदत झाली. आता इथं माझा थोडासा डान्स होतो आहे, कारण किती पण दुःख असलं तरी माणूस मी म्हणजे किती दुःख असलं तरी मी तोंडावर जास्त दिसू देत नाही, हसून खेळून राहत असते. कारण एवढंच आपलं जीवन आहे, एकदाच मिळतं आणि तेच रडत घालवलं तर कसं होईल. त्याच्यामुळं मग मी जास्त विचार नाही करत आणि जास्त किती टेन्शन आलं तरी ते जास्त कोणाला पण शेअर नाही करायचं जास्त. आपल्याला माहिती आहे आपण कसं आहे काय येते. आणि देवावर विश्वास ठेवायचा की आपली जी ही वेळ आहे ती निघून जाणार आहे. आणि प्रयत्न चालू करायचे, पॉझिटिव्ह विचार ठेवायचे की आपली ही परिस्थिती नक्की बदलणार आहे आणि आपण नक्कीच आजचा आपल्यावर वाईट दिवस येतो ते नक्कीच बदलणार आहे. तर ही मी विश्वास ठेवते देवावर. तर मी सांगितलं होतं की आज आपल्याला काय बनवायचं आहे, तर आज आपल्याला बनवायचं आहे बेसन. कारण आज आम्ही म्हणजे काय बोलू शकतो, मटण मच्छी रोज खाणारे माणसं आज बेसन आणि भाकरीवर ते आले, म्हणजे एवढी परिस्थिती ही झालेली घरामध्ये. आमच्याच नाही, सगळ्यांच्या घरामध्ये काही काही परिस्थिती असतात, पण काय सांगू आता बिकट परिस्थिती चालू आहे. तर आता मी बनवते बेसन. आईंना पण बेसन खूप खाऊ वाटलं होतं खूप दिवसापासून. आणि पातळ बेसन भाकरीबरोबर आणि भाताबरोबर गरम गरम बेसन खूप छान लागतं, त्याच्यामुळं मग आज आम्ही बेसन बनवणार आहे. जेवायला मग चला, जेवण मी तर आज जेवली रुपाली लवकर. पोरं इकडे खेळत पुरीला खेळवत येड्यावर जेवली ना. ठीक आहे, तर आता करू का जेवण. चला बाय.
आम्ही करतो जेवण, तुम्ही पण करा जेवण. आणि चला बाय बाय. ठसका येतो बेसनचा. नाही मग शेंगा मी परतलंच ना. कोणतं शेगो लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि छान छान सपोर्ट. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.